इंजन के बंद कर दिए कि नहीं दिए? नगरपालिकेमध्ये कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाली असल्याची तक्रार 3 महिन्यापूर्वी आम्ही जिल्हाधिकारी मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य नगर विकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शिंगणे साहेब यांना दिली होती, परंतु 3 महिन्यापासून कुठल्याच प्रकारची कारवाई प्रशासनाकडून या भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यावर केली गेली नाही। पश्चिम पाहता चिखली शहरामध्ये विविध भूखंडामध्ये अर्धवट कामे करून संपूर्ण बिले काढण्याचा प्रकार चिखली शहरामध्ये झाला। रस्त्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला, नाल्यांमध्ये भ्रष्टाचार झाला, वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत केलेल्या कामामध्ये कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे। 2016 ते 2021 मध्ये जवळपास 134 कोटी रुपये चा निधी या चिखली नगरपालिकेला मिळाला, परंतु चिखली नगरपालिकेने कामं न करता बऱ्यापैकी कोटी रुपयाचा निधी हा गिळकृत केलेला आहे। त्याच्या विरोधामध्ये आम्ही 3 महिन्यापूर्वी 30/3/2021 निवेदन दिलेलं आहे, तक्रार दिलेली आहे, परंतु शासनाने कुठल्याच प्रकारची कारवाई याच्यावर केलेली नाही। आम्ही आंदोलन केलं, प्रशासनाचा लक्ष वेधण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला, पण तरी सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांना पाठीशी घालण्याचं काम केलं। आज पर्याय नसल्याने आमचा जो संयम होता त्याचा बांध आज फुटला आणि आज आम्ही चिखली शहरातील गांधीनगर या भागातील टावरवर चढलेलो आहे। जोपर्यंत पंचनामे होत नाहीत, जोपर्यंत अधिकाऱ्यावर कारवाई होणार नाही, तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही, ही भूमिका आम्ही घेतलेली आहे। संत सेवालाल न्यूज नेटवर्क, शरद घुबे, चिखली। आपण बघू शकता की या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष मयूर बोर्डे आणि चिखलीचे नितीन राजपूत, बुलढाणा जिल्हा सरचिटणीस स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचं आंदोलन टावरमध्ये चढून चिखली नगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात चालू आहे।